रासायनिक औषधीच वाटप नरखेड तालुका जलालखेडा खेरगाव मोहाड या गावगावी जाऊन कोरोना सारख्या महामारीवर त्यांनी मात करण्याचं औषध गावगावी और या कोरोनापासून कसा आपला बचाव करता येईल त्याबद्दल त्यांनी गावगावी जाऊन त्यांनी प्रचार केला व औषधीचे वाटप केले। गावामध्ये वैश्विक महामारीचं जे संकट आलेलं आहे, कोविड-19 हा आजार जगामध्ये थैमान माजवत आहे आणि या आजारावर आज तागायत ठोस अशी कुठली लस किंवा कुठली औषध हे कुठल्याही देशाने शोधलेले नाही। भारताचा क्रमांक 3 लागतो आणि त्यामुळे या भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकार आपल्या परी योग्य ते प्रयत्न करीत आहे, पण सरकारी यंत्रणा कुठेतरी तोकडी पडते, कमजोर पडते। त्याला स्वयंसेवी संस्थेची जोड पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण जनतेचं आरोग्य चांगल्या रीतीने कसं राखू शकतो याच उद्देशाने महात्मा फुले समता परिषद नागपूर जिल्हा आणि कनेरे फाउंडेशनतर्फे आपण आर्सेनिक अल्बम 30 हे औषध, हे होमिओपॅथिक औषध रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण घरोघरी पोहोचून वाटत आहोत। जोपर्यंत कुठलीही लस विकसित होत नाही तोपर्यंत मानवाला आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवून या रोगाला थोपवून ठेवणे हाच एक रामबाण उपाय आहे आणि त्यासाठी बाकीच्या ज्या बाबी दिलेल्या सांगितलेल्या सरकारने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, जे गर्दीच्या ठिकाणी स्वतःला अंतर काही अंतर ठेवून व्यवहार करणे या बाबीसोबतच रोगप्रतिकारशक्ती जर आपली वाढली तर या रोगाला आपण बळी पडणार नाही। त्यामुळे हा जो उपक्रम आहे हा आम्ही या नरखेड तालुक्यामधले बरेच गावं घेतलेले आहे आणि आज जलालखेडा या गावामध्ये याचा आम्ही शुभारंभ करत आहो आणि आमच्या सोबतीला इंडिया टीव्हीने आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचाही मी आभारी आहे आणि एक समता सैनिक या नात्यानं या सामाजिक कार्यात आम्ही कुठलाही स्वार्थ न ठेवता हिरिरीने भाग घेत आहो आणि या उपक्रमाला फार चांगला जनतेने आम्हाला प्रत्येक गावामध्ये सहयोग दिलेला आहे आणि आजही याही गावातून आम्हाला असा सहयोग प्राप्त होईल अशी आशा या प्रसंगी व्यक्त करतो आणि धन्यवाद। इंडिया न्यूज चॅनलचा पहिले आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या आर्सेनिक अल्बम 30 औषधी वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। आम्ही हा कार्यक्रम आज ग्रामीण भागामध्ये कोरोना रोगाचा प्रसार हा प्रत्येक गावामध्ये होऊन आलेला आहे पण त्या अगोदर आपले ग्रामीण भागामध्ये या कोरोना रोगाविषयी जनजागृती होणे महत्त्वाचं आहे। आता जनजागृती म्हणजे काय, ज्या सरकारने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहे, मास्क घालणे, सॅनिटायझरचा इस्तेमाल करणे आणि आपला सोशल डिस्टन्सचा वापर करणे, तो सर्व वापर जनतेने करायला पाहिजे। पण त्याहीपेक्षा जर समजा ग्रामीण जनतेची जर रोग प्रतिकारशक्ती चांगली राहिली तर तो रोग आपल्यावर हावी होणार नाही। आपण त्या जो लढा आपण जो कोरोनाविरुद्ध पुकारलेला आहे त्यामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। आता रोग प्रतिकारशक्ती वाढावी कशी, याचे अनेक उपाय आहे, गव्हर्नमेंटने अनेक उपाय सुचवलेले आहेत, त्यापैकी एक आर्सेनिक अल्बम 30 हे औषध आपण या ग्रामीण भागामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवावी म्हणून महात्मा फुले समता परिषद या माध्यमातून आणि व कनेरे फाउंडेशन यांच्या माध्यमातून सहभागातून आपण वापरत आहोत। हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला आमचे प्रेरणास्थान छगनरावजी भुजबळ साहेब तसेच या विभागाचे लोकप्रिय आमदार गृहमंत्री अनिल बाबू देशमुख व आमचे मार्गदर्शक किशोरभाऊ कनेरे यांचं आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि या माध्यमातून आमचा असा प्रयत्न आहे की या नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत हे रोगप्रतिकारशक्तीचं औषध जावं असा आमचा एक मानस आहे। आम्ही आतापर्यंत या नरखेड तालुक्यामध्ये जवळपास 20,000 कुटुंबापर्यंत हे औषध पोहोचवलेलं आहे आणि अजून आमचा मानस 10,000 कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा आहे। धन्यवाद। महात्मा फुले समता परिषदतर्फे हे आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधीचं वाटप आम्ही आमच्या ग्रामपंचायततर्फे आमच्यातर्फे आणि माननीय विजयभाऊ नाडेकर यांच्यातर्फे संपूर्ण गावात करत आहे। या औषधाचा
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदा होतो, त्यामुळे कोरोनाची लागण होत नाही। या औषधामुळे केरळ राज्यामध्ये खूप फायदा झालेला आहे। त्याचं याच अनुसरून महात्मा फुले समता परिषदतर्फे या औषधाचं वाटप संपूर्ण गावामध्ये करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मी सर्व महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं इथे आभार मानतो। धन्यवाद। नागपूर जिल्हा यांचे अध्यक्ष किशोरजी कन्हेरे यांच्या नेतृत्वात श्री विजयभाऊ नाडेकर रानंदरखेड यांनी आम्हाला जलालखेडा येथे गोळ्यांची पुरवठा केला आहे होमिओपॅथिक औषधीचा। यामुळे कोविड 19 लढण्याची रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते। त्यांनी आमच्या जलालखेडा गावामध्ये पुरवठा केला। आम्ही ग्रामपंचायत जलालखेडाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। ग्रामीण भागात हे औषध जाणं आवश्यक आहे। पाऊस याच्या आधी जसं आपण छत्री घेऊन बाहेर निघतो तसं हे औषध सर्वांचं अँटीव्हायरल इम्युनिटी पॉवर वाढवेल। त्याच्यामुळे काय होईल की ग्रामीण भागात जरी तो रोग आला तरी आमचा ग्रामीण माणूस चांगल्या प्रकारे त्याचा सामना करू शकेल। लस निघेल तेव्हा निघेल, मात्र ही काही लसीपेक्षा कमी नाही। प्रत्येक महिन्याचा डोस हा तुम्हाला एक महिन्याची अँटीव्हायरल इम्युनिटी पुरवते।